आता महाडिक फॅशन घेऊन येत आहे आपल्यासाठी खास ऑफर. फक्त 300 रुपयात शर्ट आणि 400 रुपयात जीन्स, लग्नाचे कपडे तसेच कॉलेजच्या तरुणांसाठी सर्व प्रकारचे आणि आकर्षक व्हरायटीचे कपडे मिळवा, तेही अगदी स्वस्तात फक्त महाडिक फॅशन वर्ल्ड मध्ये. आमचा पत्ता बस स्टँड पाठीमागे विटा, प्रोप्रायटर मयूर महाडिक, मोबाईल नंबर 8620209003, 74-10-55-61-59. शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालास कायद्याप्रमाणे हमी भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन. ज्याप्रमाणे ऊस पिकास कायद्याप्रमाणे हमी भाव मिळतो व न देणाऱ्या कारखानदारांवर साखर आयुक्त कारवाई करतात, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालास कायद्याप्रमाणे हमी भाव मिळालाच पाहिजे व न देणाऱ्या व्यापारी, बाजार समिती व अन्य कोणीही असो त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्योतिराम जाधव व शेतकऱ्यांनी चिंचणी नाका येथे रास्ता रोको करत आंदोलन केले. दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात ऊस पिकानंतर द्राक्ष पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते व ऊस पिकापेक्षा मोठी उलाढाल होत असते. उन्हाळा द्राक्ष काढीस गारपीट व अतिप्रमाणात पाऊस झाल्याने घड जिरणे, द्राक्ष कुजणे व रोगाने द्राक्षबाग जाणे अशा समस्या उद्भवल्या आहेत. याकरता विना अट वार्षिक पीक विमा लागू व्हावा, तसेच शेतकऱ्यांची द्राक्षे व बेदाना खरेदी केल्यानंतर पैसे बुडवले जातात त्याकरता ज्याप्रमाणे साखर आयुक्त पद निर्माण आहे त्याचप्रमाणे द्राक्ष आयुक्त हे पद निर्माण करावे. द्राक्ष व बेदाना यांना कायदेशीर हमीभाव मिळावा व तो न देणाऱ्या संबंधितांवर कारवाई व्हावी यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काही काळ वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या. यावेळी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आमच्या द्राक्ष बागेची अशी परिस्थिती आहे, जी पंचनामे केले ते एक तर कायद्याला धरून केलेले नाहीत. आमच्या द्राक्षाला सर्वसाधारण एका झाडाला 30 ते 40 गड येतात, काही ठिकाणी 60 येतात. आज परिस्थिती अशी आहे की अतिपावसामुळं आमची घड जिरण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, म्हणजे एका झाडाला 4 ते 5 घड आले, त्याच्यामुळं घड जिरलेले आहेत. आणि तुमचे जे प्रतिनिधी आले ज्यांनी सर्वे केला त्यांचं म्हणणं आहे की आत्ता फळकूच झाली तरच आम्ही सर्वे करणार, जर घडच आला नाही तर जास्त पावसामुळं तर फळ फुटणार कुठून, हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा एक आमचा मेन मुद्दा जो आहे तो साहेब तासगाव तालुक्यात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे, ऊसापेक्षा जास्त द्राक्ष शेती आहे. आणि ज्या पद्धतीनं साखर आयुक्त आहे, साखरेला ज्या पद्धतीनं कारखानदारांनी जर समजा बिल नाही दिलं तर साखर आयुक्त त्यांच्यावरती कारवाई करतात कारखानदारावरती, त्या पद्धतीनं एक महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा असो, सांगली असो, सातारा असो, सोलापूर असो, बऱ्या प्रमाणे द्राक्ष शेती केली जाते. तर त्या द्राक्ष आयुक्त नेमावा जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना कोणी येतं लुटतं आणि निघून जातं. परवा मी DYSP शेंडगी मॅडमना पण भेटलो होतो यासंदर्भात मार्केट कमिटी आणि पोलिसांनी जे पण बाहेरचे व्यापारी येतात त्यांचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. तू कुठला आलास, तुझी इस्टेट काय आहे, तुझं बँक खातं काय आहे, तुझ्या खात्यावर बॅलन्स आहे का. एखादा शेतकरी चुकून त्यांना माल देतो आणि ते पैसे बुडवून देतात. आमच्या शेतकऱ्यांचे प्रतिवर्षी 2-3 कोटी रुपये बुडवतात. त्याच्यानंतर कडधान्याचा हमी भाव, आता हा सारा तुमच्यावर येतो मी म्हणणार नाही. आपल्या विभागानं अथवा एअर ऑफिसनं आजपर्यंत आमच्या समजा उडदाला 6,300 रुपये हमी भाव आहे साहेब, पण आजपर्यंत कुणीही 35 ते 40 रुपयाच्या वरती आमचा उडीद घेतलेला नाही. दुसरी गोष्ट सोयाबीन, सोयाबीनचा आज हमी भाव 3,800 आहे. आणि आजही तुम्ही मार्केटमध्ये जावा आणि त्यांना विचारा की तू कसं घेणार, तर तो 2530 घेतो. याच्यावरती तुमचं तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी यांचा कुणाचा तरी निर्बंध पाहिजे. आणि शेतकऱ्यांना जे लुटण्याचं प्रमाण जे चालू आहे ते इथं कुठेतरी थांबलं पाहिजे. एवढंच बोलतोय साहेब. तौफिक तांबोळीसह SSN News तासगाव.